लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं स्लोप कसं फाइंड करायचं. ओके, त्यामध्ये आपण पहिला पॉइंट पाहिलं होतं थीटा इंक्लिनेशन जर दिले असेल आपल्याला त्याचा आपल्याला स्लोप त्याच्यावर स्लोप कसं करायचं. त्यानंतर बघितलं होतं आपण टेन थीटा दोन पॉइंट दिले असेल त्याचा स्लोप कसं काढायचं. त्या दोन पॉइंट मधून स्लोप कसं काढायचं ते एक पॉइंट बघितलं होतं आपण. त्यात अजून काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. एक एक्साम्पल घेऊन लिहा. फाइंड द स्लोप ऑफ लाइन पासिंग थ्रू द टू पॉइंट्स. फाइंड द स्लोप ऑफ लाइन पासिंग थ्रू द टू पॉइंट्स 2,3 एंड 5,1. 2,3 एंड 5,1. 5,1 सॉल्व करा. एक्झाम्पल मध्ये काय येतं आपल्याला सांगा मला. पॉइंट सांगता का एकदा अजून. सर -2/3 पॉइंट सांगा ना सर अजून एकदा. हॅलो सर, पॉइंट रिपीट सांगता का. पॉइंट रिपीट सांगता. 2,3,5,1 काय -2/3 -2/3 सर पॉइंट सांगा एकदा अजून. 2,3 -2/3 ठीक आहे. फाइंड द स्लोप ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट 1,2 एंड 3,3. पहिला एक्झाम्पल आहे 1,2 एंड 3,3. हा स्लोप करायचं सोपं आहे. आपल्याला 2 पॉइंट दिले असेल तर आपल्याला स्लोप इज इक्वल टू y2 - y1/x2 - x1 फॉर्म्युला युज करायचा आहे. 2 पॉइंट जर दिले असेल ओके. इंक्लिनेशन ऑफ थीटा दिले असेल तर टॅन थीटाचा फॉर्म्युला युज करायचा. त्याच्यावर स्लोप फाइंड करायचा. तर पॉइंट दिले असेल तर ती पाहू y2 - y1/x2 - x1 युज करायचा. सेकंड एक्झाम्पल घेऊया -1,4 अँड 2,2. -1,4 अँड 2,2 थर्ड एक्झाम्पल आहे 1,-3 अँड -1,-1. 2,5 and 4,-6. 2,5
आहे 4 कॉमा माइनस 6 चार एग्जांपल सॉल्व करा आणि तुम्हाला इथं परफेक्ट होऊन जाते ओके 2.7y2 - y1 आणि y2 - y1 / x2 - x1 ही फॉर्म्युला यूज करून त्याचा स्लोप फाइंड करा ओके त्यानंतर आपण बघूया जनरल इक्वेशन दिले असेल तर त्याचा स्लोप कसा काढा एक दोन तीन इक्वेशन घेऊया त्याच्यावरून जनरल इक्वेशन चा स्लोप आणि फोर्थ पॉइंट रिपीट करतो का सर स्क्रीन खूप ब्लर दिसते फोर्थ पॉइंट रिपीट करा थर्ड आणि फोर्थ 2.5 अँड 4.-6 ब्लर दिसते का थर्ड पॉइंट सर येस सर थोडं ब्लर दिसेल ओके आता इक्वेशन दिले असेल त्याचं स्लोप कसं काढायचं आपण एक दोन तीन एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो एक दोन एक्झाम्पल बघू आपण घेऊन घ्या फाइंड द स्लोप ऑफ लाईन नेक्स्ट एक्झाम्पल फाइंड द स्लोप ऑफ लाईन We know that slope is equal to at least a upon b. A म्हणजे काय असतं मायनस कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y ओके कोएफिशिएंट ऑफ x काय दिले सर -2 आणि 3 देयरफॉर m इज इक्वल टू किती आहे -2 अपॉन सुपर काय आहे सर तुमचा आवाज खूप ब्रेक येतोय सर बोर्ड काहीच कळत नाही आवाज ब्रेक होतोय स्क्रीन पण ब्लर दिसते सर काहीच कळत नाही आवाज पण येईल ना क्लिअर ओके ब्लॅकबोर्ड वर घेऊया आपण एक मिनिट ह्याच्यावरती घेऊया व्हाईट बोर्ड वरती सर फोटो काढून टाका आवाज तर क्लिअर यायला पाहिजे ना सगळ्यांना येतोय सर आवाज करणार इथं मायनस ए अपॉन बी ए म्हणजे काय असते therefore we know that slope is equal to मायनस ए अपॉन बी ओके ही फॉर्म्युला आपल्याला माहित आहे सगळ्यांना ओके आता ए मायनस ए काय दिले इथं आपल्याला ए किती दिले किती दिले 3 दिले हे झाले या इक्वेशनचा दिलेल्या इक्वेशनचं स्लोप जनरल इक्वेशनचं काय झालं ही स्लोप होत ओके समजलं सगळ्यांना म्हणजे हे आपण काय करणार माहित आहे पुढे थेरम मध्ये वगैरे इक्वेशन मध्ये आपण इक्वेशन फाइंड करताना हा पॉइंट आपण तिथे युज करणार आहे स्लोप काढायचा ओके ह्याच्यावरती काय सेपरेट आपल्याला क्वेश्चन विचारत नाही अजून एक्झाम्पल घेऊया फाइंड द स्लोप लाईन फाइंड द स्लोप ऑफ लाईन फोर एक्स मायनस 3y प्लस 4 इज इक्वल टू काय होतोय 0 आहे ओके याचा स्लोप काय येतोय इथं therefore स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ बी सॉरी कोएफिशियंट ऑफ वाय दॅट इज इक्वल टू मायनस 4 अपॉन वायचा कोएफिशियंट किती आहे इथं -3 आहे वायचा कोएफिशियंट ओके
दैट इज माइनस फोर अपॉन माइनस थ्री देर फोर स्लोप इज इक्वल टू किती येतो इथं फोर अपॉन थ्री येतो. ओके समजलं सगळ्यांना इक्वेशनचा स्लोप कसं काढायचा. इथं काय इम्पॉर्टंट आहे फक्त तुम्हाला मेन दोन इम्पॉर्टंट पॉइंट आहे त्याच्यामध्ये. ही तर काय तुम्हाला सोपं आहे काय येते मायनस कोएफिशियंट ऑफ वाय एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय असते. हे तर काय अवघड नाही फक्त तुम्हाला थोडं अवघड जातोय कुठले जर थीटा थीटाचं व्हॅल्यू दिली असेल तर टॅन थीटाचं व्हॅल्यू कसं फाइंड करायचं तेवढंच प्रॉब्लेम येते. थोडं ती जर तुम्हाला त्या टेबल जर माहिती झालं की मग तुम्हाला एक्झाम्पल वगैरे सॉल्व करता येते ती पण काय अवघड नाही. स्लोप काढायचं इथे काय अवघड नाही. आता थोडं वेगळं पद्धतीने एक्झाम्पल बघूया आपण. जर समजा आपल्याला स्लोप दिले आणि एक पॉईंट दिले असेल त्या काही पॉईंट मधलं आपल्याला एक अननोन व्हॅल्यू आहे आपल्याला आपल्याला व्हॅल्यू माहित नसते त्याचा. एक पॉईंट मध्ये एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू असते ना त्याच्यामध्ये एक्स वन दिलेलं असतात एक्स टू दिलेलं नसणार आहे तिथे एक्स टू आपल्याला फाइंड करायचं असते. पॉईंट फाइंड करायचं वगैरे आपण काय करणार आहे ती एक दोन एक्झाम्पल बघूया आता. ओके के चं व्हॅल्यू वगैरे फाइंड करायला तुम्हाला विचारतात त्याच्यावरती आपण थोडे एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल येऊन या फाइंड के फाइंड के इफ द स्लोप ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट लिहून या क्वेश्चन आहे. फाइंड के इफ स्लोप ऑफ द लाइन पासिंग थ्रू द पॉइंट इफ द स्लोप ऑफ द लाइन द स्लोप ऑफ द लाइन passing through the point passing through the point 3 comma minus 5 and k comma minus 1 is 1/3. ओके काय दिलं बघायचं k चं व्हॅल्यू फाइंड करायचं आपल्याला. एक पॉइंट मध्ये बघायचं अननोन व्हेरिएबल दिले त्याचा त्या केचं व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. केचं व्हॅल्यू काय ठेवल्यानंतर आपल्याला त्याचा आन्सर 1/3 येतोय. केचं व्हॅल्यू आपल्याला ठेवल्यानंतर त्याचा आन्सर 1/3 येतो. स्लोप 1/3 दिले आपल्याला बघायचं द स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू वाली दिलेला येतो 1/3 पण आपल्याला त्या केचं फाइंड करायचं. ओके बघा इथं कट झालं ऑटोमॅटिक कट झाले. ओके आवाज येतोय मला सगळ्यांना. येस सर येस सर येस. काय दिलंय इथं बघा के फाइंड करायचं आपल्याला पॉईंट दिलेला आहे. सोल्युशन घेऊया आपण बघा. लेट एक्स वन वाय वन इज इक्वल टू काय दिलंय तिथं पॉईंट काय दिले थ्री मायनस थ्री थ्री कॉमा मायनस फाईव्ह. ओके आणि सेकंड पॉइंट दिले एक्स टू वाय टू के मायनस वन के कॉमा मायनस वन के मायनस वन नाही दे के कॉमा मायनस वन दोन पॉइंट दिले. ओके आपल्याला माहित आहे आणि स्लोप इज इक्वल दिले आपल्याला स्लोप दिले 1/3 दिले ह्या दोन्ही पॉइंटचा स्लोप किती सांगितले 1/3 आहे म्हणून सांगितले दिले आपल्याला ऑलरेडी स्लोप मध्ये. ओके स्लोप दिलेलं आहे आपल्याला त्याच्यावरून काय करा ते केचं व्हॅल्यू फाइंड करा. वी नो दॅट काय नो दॅट स्लोप इज इक्वल टू फॉर्म्युला काय y2 - y1 / x1 - x1. ओके आपल्याला स्लोप दिलेला आहे किती दिलाय इथं 1/3 दिलंय इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन काय प्लस वन मायनस वन प्लस होतं देत ठीक आहे. आणि एक्स टू मायनस एक्स वन के मायनस थ्री. ओके
नाइन पेज वर घेतो बघा, वन बाय थ्री स्लोप मिळाले आपल्याला वाय टू किती मायनस वन मायनस ऑफ मायनस फाईव्ह दिले, ओके डिवाइडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन के मायनस थ्री येते. दॅट इज वन बाय थ्री इज इक्वल टू मायनस वन, इथे मायनस मायनस प्लस होतोय, मायनस वन प्लस फाईव्ह किती के मायनस थ्री. ओके आता काय करू आपण, डिनॉमिनेटर टर्म न्यूमरेटरला घेऊया. ओके आता इकडचा डिनॉमिनेटर टर्म लेफ्ट हँड साइडचा डिनॉमिनेटरचा टर्म न्यूमरेटरला घ्या, राईट हँड साइड घेतला की न्यूमरेटरला जातोय, आणि ही टर्म आहे ना डिनॉमिनेटरला इकडं राईट हँड साइडला ती काय करा लेफ्ट हँड साइडला घ्या न्यूमरेटरला जातोय. दॅट इज के मायनस थ्री वर येतोय, के इंटू वन मायनस थ्री इज इक्वल टू थ्री, काय राईट हँड साइडला घ्या थ्री इंटू फोर होतोय इकडं. ओके के मायनस थ्री इज इक्वल किती आलंय ट्वेल्व, ट्वेल्व येते. देअर फोर के इज इक्वल टू ट्वेल्व मायनस प्लस थ्री येते. ओके के इज इक्वल टू किती येतो इथं तीन. समजलं घेता काय काय दिलंय बघा आपल्याला, आणि फाइंड काय केलंय बघा आपण, के चा व्हॅल्यू जर आपण पंधरा ठेवले तिथं त्या दोन्हीचा पॉइंटचा स्लोप मिळतो आपल्याला वन बाय थ्री मिळतो स्लोप. ओके पण ऑलरेडी आपल्याला स्लोप दिलेला आहे, त्याच्यामध्ये के चा पॉइंट मध्ये एक ऑर्डिनेट आपल्याला काय करायचं तिथं फाइंड करायचंय, ते एक लक्षात ठेवा. या टाईपचं जर एक्झाम्पल तुम्हाला विचारले तुम्हाला तिथं सांगता यायला पाहिजे. ओके येतो लक्षात सगळ्यांना, ते लिहून घ्या. सर फर्स्ट पेज दाखवा ना. ओके झाले लिहून सगळ्यांचं. हॅलो सर सेकंड पेज दाखव. कुठे त्यामुळे मायनस जर घेतले असेल मग आन्सर चेंज होतो तिथं. मायनस फोर जर तुम्ही घेतले असेल तिथं पॉइंट मध्ये त्या सर चुकतोय देता. ओके समजलं सगळ्यांना. यस सर. यस सर. ओके नेक्स्ट एक्झाम्पल येऊन घ्या. फाइंड के इफ द स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. दोन होमवर्क लिहून घ्या एक्झाम्पल. आता टू कॉमा फाईव्ह अँड के कॉमा थ्री एक्झाम्पल क्लिअर पूर्ण लिहाय जा सगळ्यांनी. इज टू फाइंड द के फाइंड के if the slope of line passing through the point 2,5 and k,3 is 2 dile. Okay second example in gya. Find k if the slope of line passing through the point -1, -4 and 2, k is -1. Okay दोन्ही सगळे सोपे एक्झाम्पल आहे. मी दोन दोन लाईन दिले एक्झाम दिसतंय तिथं. फाइंड के इफ द स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट -1, 4 अँड 2, k इज 1/-1 आहे. काय इंटरसेप्ट झालेला आहे.
पॉइंट तीला इंटरसेप्ट कर ले आइसोलेन फिगर एक लाइन के बराबर है और लाइन है ये सर एक्स एक्सिस है वाई एक्सिस है बराबर है ये एक्स एक्सिस है नहीं वाई एक्सिस है ओके और लाइन पूरा इंटरसेप्ट कर है ये एक लाइन की है हां लाइन है ये ओके आई इंटरसेप्ट कर ले वाई एक्सिस पर बी पॉइंट पर इंटरसेप्ट कर ले यानी एक्स एक्सिस पर ए पॉइंट पर आ जाएगा इंटरसेप्ट कर ले ओके x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट म्हणजे काय x इंटरसेप्ट म्हणजे काय असतं माहिती आहे का तर x कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट a इज कॉल्ड एज x इंटरसेप्ट करतो इंटरसेप्ट ऑफ अ लाइन एक्स कोऑर्डिनेट ला ये आला पण एक्स हां आता डिस्टेंस आपण सपोज करूया ना ये डिस्टेंस घेऊया आणि ना बी वरती जा एक्स 0 पासून काय होईल एक्स इंटरसेप्ट वाई इंटरसेप्ट होईल आपण काय करू याला डिस्टेंस बी घेऊया एक्स इंटरसेप्ट आणि वाई इंटरसेप्ट आपल्याला इथं सांगायचं आता लेंथ फ्रॉम ओबी आणि लेंथ फ्रॉम इथं लेंथ काय आहे लेंथ ऑफ ओबी इज इक्वल टू काय दोन आपल्याला इंटरसेप्ट मला विचारते काही वेळ तुम्हाला विचारले जर विचारले तुम्हाला फाइंड एक्स इंटरसेप्ट आणि वाई इंटरसेप्ट म्हणजे काय ओके आता दिलेला एक लाइन दिला असता त्या लाइनचा आपल्याला एक्स इंटरसेप्ट आणि वाई इंटरसेप्ट तुम्हाला सुद्धा फाइंड करायला सांगते एक लाइन कुठे लाइन दिले ही जनरल इक्वेशन लाइन ax plus by plus c is equal to 0 एक लाइन दिले हा एल लाइन आहे हा एल आहे ना ही काय दिले ही लाइन दिले एल इज इक्वल टू काय ax plus by plus c दिले पण याच्यावरून आपल्याला एक्स इंटरसेप्ट आणि वाई इंटरसेप्ट सुद्धा फाइंड करायला आपल्याला सांगते दिला ओके x इंटरसेप्ट इज इक्वल टू काय आहे बघा इंटरसेप्ट इज इक्वल टू x इंटरसेप्ट इज इक्वल टू x इंटरसेप्ट म्हणजे काय असतं इथं x x इंटरसेप्ट काढताना आपल्याला आपल्याला आता व्हॅल्यू काढताना काय असतं इथं y 0 होतो तिथं बरोबर आहे x इंटरसेप्ट म्हणजे याला लेंथ येतो इथं y 0 असते त्याच्यावर काय येते x इंटरसेप्ट इज इक्वल टू माइनस 3 अपॉन हे येतं x इंटरसेप्ट याचा x इंटरसेप्ट इज इक्वल टू माइनस 3 अपॉन हे and y intercept is equal to minus c upon b y intercept and x intercept apalle to find karayche okay manje x intercept sudha value apan find karayche asel apalla x intercept kartana y kaya asto tita 0 asto to order kaya asto tita a comma 0 asto ani yacha 0 comma b asto tita kala ayacha distance kartana apalla x 0 asto tita that is y इंटरसेप्ट आपल्याला काढताना x 0 असते आणि x इंटरसेप्ट काढताना y 0 असतो तिथं ओके दैट इज द ऑर्डिनेट आहे x इंटरसेप्ट इज ऑर्डिनेट आहे कोऑर्डिनेट आहे आणि इथं y इंटरसेप्ट ही कोऑर्डिनेट आहे 0 कॉमा b आणि a कॉमा 0 दैट इज x इंटरसेप्ट काढताना काय करायचं y 0 होतो तिथं y 0 झाल्यानंतर त्याच्यावरून माइनस c अपॉन a आपल्याला मिळतो बघा तर y 0 टू बघा x is equal to x plus 3 into 0 by 0 plus c is equal to 0 that is x is equal to minus a x is equal to minus a upon a by x value मतलब आपल्याला x intercept म्हणतो आपण त्याला ओके x intercept काय म्हणतोय minus a upon a आणि y intercept काय आहे इथं y intercept फाइंड करताना y x 0 ठेवायचा आणि त्याच्यावर y ची व्हॅल्यू फाइंड करायचं that is x intercept is equal to minus a upon
जनरल इक्वेशन है जनरल इक्वेशन का एक्स इंटरसेप्ट वाई इंटरसेप्ट अपने फाइंड आउट कराए ओके समझ लग ना यस सर यस सर नोट लिहन गया एक दोन लोन नोट्स है नोट लिहन गया फर्स्ट नोट लिहन गया एक्स इंटरसेप्ट ऑफ अ लाइन एक्स इंटरसेप्ट ऑफ अ लाइन कुड बी ऑब्टेन्ड बाय एक्स इंटरसेप्ट ऑफ अ लाइन कुड बी ऑब्टेन्ड बाय पुटिंग वाई इज इक्वल टू जीरो इन द इक्वेशन ऑफ लाइन पुटिंग वाई इज इक्वल टू जीरो in the equation of line okay second point is sir y is equal to 0 pude kay in the equation of line dilela equation madhe y is equal to 0 tivaycha mag aplyala x intercept milto hello sir repeat sangta ka ha x intercept of a line is obtained by x intercept of a line is obtained by putting y is equal to 0 in the equation of line secondly y intercept of a line is obtained by y intercept of a line is obtained by putting x is equal to 0 in the equation of line that is the Cayley formula lihun gaya एग्जांपल वर कंडीशन ऑफ perpendicular lines condition of parallel line perpendicular lines that the first one here parallel condition parallel condition of shortcut mode to double l like it is equal to l to right सर बोर्ड पण दिसत नाही आवाज पण येत नाही सर आवाज येत नाही व्हिडिओ अडकला सर व्हिडिओ फिक्स झालाय सर क्लियर सर बोर्ड दिसत नाहीये
क्लियर सर आवाज पण येत नाही आता बोलतो तर दिसतच नाहीये.